न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घन डेव्हलपर्स। संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा आणि नांदुरी दुमाला परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्यानं परिसरामध्ये दहशत तयार झाली। गेल्या 4 दिवसांमध्ये बिबट्याने 2 व्यक्तींवर हल्ला केलाय। सुरुवातीला निमगाव पागा येथील एका व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर काल संध्याकाळी नांदुरी दुमाला येथील एका 16 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केलाय। हल्ला केलेले दोन्ही व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र धांदरफळ खुर्द येथे उपचार सुरू आहेत। वनविभागाचे त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। नुकत्याच असलेल्या माहितीनुसार वनीकरण विभाग संगमनेर यांनी सदर बिबट्या जेरबंद केला असून त्याला वनविभाग संगमनेर खुर्द येथे ठेवण्यात आला आहे अशी माहिती वनाधिकारी शेखर पाटोळे यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी शेखर रमेश पाटोळे, वन परिमंडळ अधिकारी पिंगरी म्हणून काम करतोय सध्या। का दिनांक 20/10/2020 रोजी रात्री 8 दरम्यान मौजे नांदुरी दुमाला येथील विनोद भाऊसाहेब कोकणे हा मुलगा त्याच्या वडिलासह संगमनेर रोड नांदुरी दुमाला त्याच्या गावी येत असताना साबळे वस्ती नजीक आल्यानंतर अचानक बिबट्याने येऊन विनोद याचा डावा पाय चा पंजा धरला। पंजा धरल्यानंतर दोघं आहे बापलेक गाडीवरून खाली पडले, आरडाओरडा केला। आरडाओरडा ऐकल्यानंतर बिबट्या पसार झाला, लोक तिथे जमा झाले। त्याच्यानंतर आम्हाला लगेच फोन आला, ताबडतोब त्या मुलाला धांदरफळ खुर्द येथील प्रथम उपचार केंद्र येथे नेले। तिथे प्रथम उपचार केले आणि रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला आम्ही त्याच्या गावी त्याच्या घरी घेऊन आलो। दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्या ठिकाणी आम्ही पिंजरा लावला। पिंजरा लावल्यानंतर लगेच संध्याकाळी तिथे बिबट्या अडकला आणि आज रोजी आम्ही त्या बिबट्याला संगमनेर खुर्द रोपवाटिके ते घेऊन आलेले आहे। वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही त्यांना निसर्गात त्या बिबट्याला सोडून देणार आहोत। तसेच तेथील लोकांना आम्ही बिबट्याविषयी माहिती दिली, जनजागृती केली आणि जे जे काही अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। नमस्कार। नमस्कार, मी डॉक्टर लोहरे, प्राथमिक आरोग्य केंद्र धांदरफळ खुर्द। तर PHCमध्ये एक वाघ चावलेला पेशंट विनोद भास भाऊसाहेब कोकणे काल संध्याकाळी रात्री आलेला होता। त्याला प्राथमिक ट्रीटमेंट आम्ही दिली, रॅबिपूर इंजेक्शन, PTचं इंजेक्शन वगैरे देऊन पुढील इम्युनोग्लोबुलिन इंजेक्शनसाठी सिव्हिल हॉस्पिटल इथे जाण्याचा सल्ला दिला व रेफर केलेला आहे। यापूर्वीच यापूर्वी 17 तारखेला, आता ही घटना झाली 20 तारखेला, 17 तारखेला सुद्धा पारधी नावाचा पेशंट होता। तर तो किसन मुरलीधर पारधी निमगाव बुद्रुक या गावाचा राहणारा, त्यासुद्धा पायाला वाघाने धरलेलं होतं। त्यासुद्धा प्राथमिक उपचार करून इंजेक्शन रॅबिपूर देऊन पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। त्याच परिसरातला हा वाघ असावा असं माझं मत आहे आणि यासाठी फॉरेस्ट विभागाशी आम्ही संपर्क करून त्यांना याबाबत पुढील उपाययोजना करण्याकरता सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद। बोला, चंद्रदत्त कोकणे नांदुरी तुम्हाला, मी अध्यक्ष गाव साहेब। या गाव घटना घडता मनोज कवडे यांच्या भोवती बेतलं किसन कवडे डॉक्टर, त्यांच्या भोवती हल्ला झाला। त्याच्यानंतर ने डॉक्टर नारायण संघाचे डॉक्टर यांच्या भोवती हल्ला झाला। भीमराज खिल्लारी तिघंटी काम करत्या, ते जाता जाता काम करणार असताना त्यांच्यावर हल्ला झाला। त्याच्यानंतर अमोल कुरकोटे त्यांच्यावर एक हल्ला झाला। ज्ञानेश्वर भांगरे त्यांच्यावर एक हल्ला झाला। त्याच्यानंतर मनोज कवडे तो आहे ना शेळ्यात होतो, आता शेळ्यात होतो आता त्याच्यावर हल्ला झाला। आणि सुशील कवडे तो कोंबड्याचाही कुक्कुटपालनाचाही असं झालं। आणि सोटूबाई देवस्थान म्हणून तिथं आरती चालू राहती, तिथं रात्री 9 वाजता तिथं हल्ला झाला। 3 पोरं अण्णासाहेब मदने याचा मुलगा अमोल याच्यावर एक हल्ला झाला। कैलास दुधवडे म्हणून त्या पोरावर एक हल्ला झाला। अशी बातमी तुम्हाला देतो। मी विनोद भाऊसाहेब कोकणे, राहणार नांदुरी, वय 16। मी कामावर येत होतो, येता येता दान संगमनेरला कामाला होतो, येता येता मध्येच वाघ आणि
माझ्या अंगावर जडव घातली, पायाला दोन ठिकाणी डास केली. तू आरडाओरडा नाही केला? मग मी आरडाओरडा केला, ते कोणीच नव्हतं, तेव्हा पप्पा मीच होतो. मग तू सुटला कसा? गाडी दांबट त्याच्याकडे सुटलो, नाही तर मग 500 फुटाचा पाठला गेला. काशीनाथ घुले, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, संगमनेर. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.